आपला जिल्हा आपली बातमीमध्ये आता एक महत्त्वाची बातमी. राज्यातील 33 कोटी वृक्ष लागवडीची चौकशी करण्याची घोषणा वनराज्यमंत्री दत्ता भरणे यांनी विधानसभेत केली. वृक्ष लागवडीची विधिमंडळाच्या समितीतर्फे चौकशी करण्याची काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी मागणी केली होती. वृक्ष लागवड हा तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट होता. दरम्यान चौकशी समितीच्या घोषणेनंतर राजकीय आखाड्यासारखा सभागृहाचा उपयोग करू नये अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली. आई भवानीचा गजर म्हणजे उन्हाच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे. राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद अकोल्यात झाली आहे. मंगळवारी अकोल्यात 39.5 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं, तर त्याखालोखाल चंद्रपुरात 39.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं आहे. फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यापासून अकोल्यात तापमान वाढायला सुरुवात झाली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी 2021 हे 121 वर्षातले सर्वाधिक उष्ण महिने ठरलेत, त्यामुळे येत्या काळात प्रचंड दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो. गुजरातच्या गांधीनगर IIT हा इशारा दिलाय. या उष्णतेमुळे भूजल पातळीत घट होतीये, शिवाय पिकंही नष्ट होण्याची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्यात काही धान खरेदी केंद्रांची गोडाऊन हाऊसफुल झाली असल्यानं शेतकऱ्यांची धान खरेदी रखडली आहे. जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी आता नवीन केंद्रांवरती धान खरेदी करावी असे आदेश देण्यात आले. मात्र नवीन केंद्रांवरती 7-12 आधीच्या केंद्रांवर असल्याच्या कारणावरून धान खरेदी केली जात नाही आहे. खरेदी करण्यासाठी 31 मार्चची मुदत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांवरती नुकसान पत्करून धान विकण्याची वेळ आली आहे. मिरचीचा आगार अशी ओळख असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील बाजार समितीत यंदा मिरचीची घटती आवक चिंतेचा विषय ठरलाय. त्यात अवकाळी पावसाचाही मिरचीला फटका बसलाय. या स्थितीमुळे यावर्षी मिरचीच्या दरात तेजी असून त्याचा ग्राहकांना ठसका लागणार आहे. सध्या ओल्या मिरचीला 3015 रुपये प्रति क्विंटल, तर सुक्या मिरचीला 7500 जवळपास भाव मिळतोय. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत राजापुरी हळदीला उच्चांकी 30,000 प्रति क्विंटल दर मिळाला आहे. यंदाच्या हंगामात मार्केट यार्डात हळदीची विक्रमी उलाढाल होण्याची शक्यता आहे. गेल्या 15 दिवसांपासून मार्केट यार्डात हळदीचा हंगाम सुरू आहे. कोरोनामुळे मागणी वाढल्यानं हळदीचा दर 30,000 वरती गेलाय. निर्यातीतही 15% वाढ झाली आहे. नागपूर शहराच्या केंद्रस्थानी असलेल्या गांधी सागर तलावाची दुर्दशा झाली आहे. हा भोसलेकालीन तलाव एकेकाळी शहराचं वैभव होतं. तलावाचं सौंदर्यीकरण आणि संवर्धन करण्यासाठी विविध संघटनांनी मूक आंदोलन केलं. तलावात येणाऱ्या ड्रेनेज लाईन बंद करण्यात याव्यात, तलावातील संपूर्ण कचरा साफ करावा अशी मागणी करण्यात आली आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे